नमस्कार, पी एस पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज पुरी भाजी बनवणार आहे. तर सुरुवातीला मी बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि फोडी केलेल्या आहेत. तर मी आधी भाजी बनवून घेणार आहे. तर गॅसवर कढई ठेवलेली आहे. तर दोन पळ्या तेल टाकायचे छोट्या. तर मोहरी आणि जिरे टाकलेलं आहे आणि लवंगा मिरे टाकलेत दोन दोन. तर मसाल्यातले पान टाकलेले आहेत आणि कांदा तळून घेत आहे. तर अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे. तर तुम्ही याच्यात टोमॅटो पण टाकू शकता. तर मी टाकलेलं नाही. वटाणे टाकून घ्यायचे हिरवे. तर मसाला लाल मिरची, बेडगी मिरची पावडर, घरगुती मसाला, हळद आणि धनेजिरे पावडर टाकलेला आहे. तर तुम्ही मसाला कोणता पण टाकू शकता, मॅगी मसाला किंवा पनीर मसाला. तर चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. तर मी बाजूला गरम पाणी करून ठेवलेलं आहे, याच्यामध्ये टाकणार आहे नंतर. तर सुरुवातीला मी फोडी टाकून घेतलेल्या आहेत. तर गरम पाणी टाकायचे भाजीमध्ये. तर मसाला फोडीला एकदम चिकटला जातो. तर थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं. तर आता मी पीठ मळून घेणार आहे. तर अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमची साखर आणि चार वाट्या गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. तर याच्यामध्ये रवा टाकायचे चार चमचे. तर मिक्स करून घ्यायचे आणि याच्यात थोडंसं तेल टाकायचे थंडच. हाताने मिक्स करून घ्यायचे. आता थोडं थोडं पाणी घालून एकदम घट्ट असं पीठ मळून घ्यायचे. एकदम घट्ट मळून घेतलेलं आहे. तर 10 मिनिटं असंच ठेवणार आहे. 10 मिनिट झालेलं आहे. तर मी आता चपाती एवढा गोळा घेऊन लाटून घेणार आहे. तर या ग्लासनं अशा पुऱ्या तयार करून घ्यायच्यात. तुम्ही वाटीने किंवा कशानं पण करू शकता. तर एकदम झटपट पुऱ्या तयार होणार आहेत. तर पुऱ्या मी तयार तळून घेणार आहे. साखरेमुळे एकदम छान असा कलर आलेला आहे पुरीला. तर अशाच पद्धतीनं सर्व पुरी तयार करून घेणार आहे मी. तर तयार झालेले आहेत बटाट्याची भाजी आणि पुऱ्या. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.